नमस्कार, मी तेजस्वी आणि माझी आई उल्का, आम्ही दोघीही आमच्या चॅनलवरती तुमचं सहस्र स्वागत करीत आहोत. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बोंबील बटाट्याचा रस्सा, तोही मस्त आणि झणझणीमध्ये. कधी कधी आपल्याला असं चटपट आणि झणझणीत खायची खूप इच्छा होत असते, पटकन काहीतरी असं झटकीपट कमीत कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपल्याला इच्छा होते काहीतरी असं झटपट करून खाण्याची. तर काय करायचं, तर हा एक ऑप्शन आहे. आपण आता आपण त्याचे साहित्य बघूया. आम्ही हे बोंबील आम्ही एक तास भिजत ठेवले होते. त्याच्यासोबत मीडियम साईजचा बटाटा घेतलाय, 10 ते 12 बोंबीलचे तुकडे आहेत हे. त्याच्यासोबत आपण एक मीडियम साईजचा कांदा घेणार आहोत. त्यानंतर टोमॅटो आहे एक, आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, आणि मसाला, मीठ आणि हळद आज आपण, आणि त्याच्यासोबत आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, ती सुद्धा 1 चमचा आहे. आता हे तेल चांगलं तापलेलं आहे. प्रथम आपण आधी त्याच्यामध्ये मीडियम साईजचा जो कांदा बारीक चिरला होता तो टाकूया. त्याच्यासोबत टोमॅटो चांगलं परतून घेऊ आपण. त्याच्यासोबत आपण 1 चमचा आले लसणाची पेस्ट आहे ती टाकूया. हे आपण डायरेक्ट तेलात आधी टाकली नाही, कारण की ती तेलामध्ये जळून जाते. पण कांदा टोमॅटो टाकल्यानंतर जेव्हा आपण आले लसणाची पेस्ट टाकतो तर छान फ्लेवर येतो. हे जी सुके बोंबील आपण घेतले आहेत ते आधी एक तास भिजत ठेवून, त्याच्यानंतर 4-5 पाण्यामध्ये आपण ते धुवून घेतले आहेत दोन्ही बोंबील आणि बटाटा दोन्हीही. आणि आता आपण कढईमध्ये टाकूया. ते 4-5 पाण्यात धुतल्यानंतर त्याचा उग्र जो वास असतो तो निघून जातो. आता आपले हे बोंबील आणि बटाटा चांगले परतून झाले आहेत कांदा आणि टोमॅटो मध्ये. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट टाकूया. आणि 1/2 चमचा हळद टाकूया. आता हे आपण हळद आणि मसाला चांगलं परतून घेऊया. आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण त्याच्यात. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया. एकदम झटकीपट आणि छान चमचमीत आणि झणझणीत होणारी ही रेसिपी आहे. आपण आता हे 10 ते 15 मिनिट शिजून देऊया, कारण त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकला आहे तो शिजला पाहिजे. उकळी होऊन देऊया आपण. आता आपल्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे. बटाटा शिजेस्तोवर आपण मंद गॅस करून ठेवूया. आता आपला बटाटा चांगला शिजून झाला आहे, आपण त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकूया. आता आपण छान त्याला भातासोबत सर्व्ह करू. अशा रीतीने आपला सुक्या बोंबील बटाट्याचा रस्सा हा तयार झाला आहे. खूप छान कलर आला आहे त्याला आणि छान झणझणीत सुद्धा झालाय. तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी, भातासोबत तो खूप छान लागतो. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला जराही विसरू नका. आणखी आमची रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही आम्हाला लाईक करा, आणि आमचा जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा. आणि तुम्ही कसा केला, कसा झालाय तो तुम्ही घरी केल्यानंतर, तो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.